Hello friends, welcome to Helping Hands by Triple P. Internet se sikhiye, exam mein likhiye. Myself Pravin Pandav and today our topic is HCF or GCD. Mitrano, HCF ani GCD ekach aahe. Kadhi HCF या शब्दाचा वापर केला जातो तर कधी GCD या शब्दाचा वापर केला जातो. HCF चा लॉन्ग फॉर्म आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि GCD चा लॉन्ग फॉर्म आहे ग्रेटेस्ट कॉमन डिवायडर. फॅक्टर्स ऑफ अ नंबर अँड डिवायडर्स ऑफ अ नंबर आर द सेम. एखाद्या संख्येचे फॅक्टर्स आणि डिवायडर्स एकच असतात. काही शिक्षक HCF या शब्दाचा वापर करतात तर काही शिक्षक GCD या शब्दाचा वापर करतात. तर आज आपण HCF किंवा GCD चा अभ्यास करणार आहोत. तर या HCF चा आपण तीन मेथड्स अभ्यासणार आहोत. याच्यासाठी आपण तीन प्रश्नांचा अभ्यास करूया. क्वेश्चन नंबर 1, फाइंड HCF ऑफ 30 अँड 45. Use factors list method. मित्रांनो, factors list method चा अधिक चांगला अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर आपण HCF कसा काढायचा त्याचा विचार करूया. factors list method HCF of 30 and 45. त्याच्यासाठी आपल्याला 30 आणि 45 चे फॅक्टर्स लिहावे लागतील. तर लिहूया आपण फॅक्टर्स. फॅक्टर्स ऑफ 30. मित्रांनो, फॅक्टर्स लिहिताना ऑल शब्द सहसा वापरावा आपण. ऑल फॅक्टर्स ऑफ 30, कारण की फॅक्टर्स आपण पूर्ण लिहायला पाहिजे. ऑल फॅक्टर्स ऑफ 30. अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फॅक्टर्सच्या जोड्या जोड्या लिहाव्या. तर आपण फॅक्टर्स लिहूया 1 अँड द नंबर इट्स 30. द नेक्स्ट पेअर इज 2 अँड 15. नाव 3 अँड 10. प्रत्येक संख्येने भाग जातो का नाही चेक करत जायचे. The number 30 is not divisible by 4. So let's consider, is the number 5 a factor of 30? Yes, it is. 30 is divisible by 5. So 5 is factor of 30. When we divide 30 by 5, we shall get its next factor 6, or pair of 5, 6. 5 ने भाग दिल्यानंतर त्याची जोडी आपल्याला मिळणार आहे 5 अँड 6. अशा रीतीने 30 चे फॅक्टर्स लिहिताना 1 पासून 5 पर्यंत वाढत आले आणि 30 पासून 6 पर्यंत कमी होत आले. मध्ये कोणतीही संख्या चेक करायची राहिलेली नाही. अशा रीतीने आपण ऑल फॅक्टर्स ऑफ 30 लिहिलेले आहेत. लेट्स राईट ऑल फॅक्टर्स ऑफ 45. ऑल फॅक्टर्स of 45. The first pair is 1 and the number itself 1 and 45. The next pair is, it is not divisible by 2. So the next pair is 3 and 15. 3 and 15. 45 la rough madhe jar tumhi 3 ने भाग दिला तर 15 चा जाईल. याचा अर्थ 3 ने भाग दिल्यानंतर आपल्याला दुसरा फॅक्टर आपोआप मिळतो 15. 3 ने 15 चा भाग जातो म्हणजे 15 ने 3 चा भाग जातो. 15 ने देखील 45 चा पूर्ण भाग जातो म्हणून 15 ही देखील 45 ची फॅक्टर आहे. कोणत्याही संख्येला त्याच संख्येने पूर्ण भाग जातच असतो म्हणून या ठिकाणी 45 ही सुद्धा त्याची फॅक्टर आहे. कोणत्याही संख्येला 1 ने देखील पूर्ण भाग जातच असतो म्हणून आपण 1 पासून सुरुवात करतो. तर द नेक्स्ट पेअर
45 is not divisible by 4, but it is divisible by 5. 5 9 45 5 9 45. आपण शोधत शोधत 5 पर्यंत आलो, कमी होतो, फॅक्टर्स 9 पर्यंत आलेले. मधल्या संख्येची पूर्ण भागातो कने आपण चेक करून पाहणं आवश्यक आहे. द नंबर 45 इज नॉट डिविजिबल बाय 6, त्याची टेस्ट वापरून बघावी लागेल. इट इज नॉट डिविजिबल बाय ऑल्सो 7 and it is not divisible by 8. मधले संख्या आपण सगळे चेक करून पाहिलेले. सो दीज फॅक्टर्स आर व्हाट, ऑल फॅक्टर्स ऑफ 45. लेट्स राइट कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर्स ऑफ 30 एंड 45 आर 1, देन 3, देन we have 5 as also a common factor and 15. So common factors are 1 3 5 and 15. HCF highest common factor. मित्रांनो ही common factors आहेत, याचा अर्थ या सर्व संख्यांनी 30 आणि 45 या दोघांनाही पूर्ण भाग जातो. कॉमन फॅक्टरचा अर्थ असा होतो की दोन्ही संख्यांना, म्हणजे 30 आणि 45ला, या सर्व संख्यांनी पूर्ण भाग जातो. पण त्यातले त्यात हायेस्ट, म्हणजे मोठ्यात मोठी, ग्रेटेस्ट, दोन्हीचा अर्थ येतो ते हायेस्ट आर ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर ऑर डिवायडर. ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर जीसीडी और एचसीएफ इज 15. देअरफोर एचसीएफ और जीसीडी ऑफ द बोथ नंबर्स इज 15. मित्रांनो कधीतरी असं होऊ शकतं की दोघांचे फॅक्टर्स काढल्यानंतर त्यांच्यामध्ये एकही संख्या कॉमन नाही, असं पण होऊ शकतं. मग अशा वेळेस आपण त्याचा जीसीडी काय बरं लिहिणार किंवा एचसीएफ काय लिहिणार, तर कमीत कमी सर्व संख्यांना एकने भाग जातो. जर एक सोडून कोणतीही संख्या कॉमन सापडली नाही तर त्या संख्येचा एक हा एचसीएफ असतो, हे लक्षात घ्यावे. आपण दुसरी मेथड आणि दुसरं एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. फाइंड एचसीएफ ऑफ 60 and 48. Use prime factors method. Let's find prime factors of 60. Let's write prime factors of 60. 60 is divisible by 2 and quotient is 30. Divide 30 by again 2. 15. 15 is not divisible by 2. But it is divisible by the next prime number 3. 3 5 is 15. 5 itself is a prime number, so it can be divided only by 5. 5 1 is 5. So these are called prime factors of 60. Let's find out prime factors of 48. Prime factors of 48. 2 2s are 4, 2 2s are 4, 2 4s are 8, 24 is also divisible by 2, 2 1s are 2, 2 2s are 4, again let's divide by 2, 2 6s are, 2 6s are 12, 2 3s are 6, 3 is a prime number, so let's divide it by the number itself, 3 1s are 3. जेव्हा तिकडच्या बाजूला एखादी प्राइम नंबर येते, जसे इथं 5 आलेली आहे, इथे 3 आलेली, तेव्हा त्या संख्येला इतर कोणत्याही संख्येने भाग देऊ शकत नाही. प्राइम नंबरला केवळ फक्त प्राइम नंबरनेच भाग द्यावा लागतो किंवा जातात. तर अशा रीतीने आपण 60 आणि 48 चे प्राइम फॅक्टर्स लिहिलेले आहेत. तर प्राइम फॅक्टर मेथडने
HCF काढण्यासाठी अगोदर त्याचे प्राइम फॅक्टर्स काढणे आवश्यक आहे ते आपण काढून घेतलेले आहे. सो लेट्स राइट प्राइम फॅक्टर्स ऑफ 60 एज 2 × 2 × 3 × 5 then prime factors of 48 are 2 × 2 × 4 × 3 so they are prime factors of 48. Let's find out common prime factors of the numbers. कॉमन प्राइम फॅक्टर्स कोणते आहेत कशासाठी शोधायचे आपल्याला एचसीएफ चा फॉर्म्युला आहे. प्राइम फॅक्टर मेथडने जर एचसीएफ काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे एचसीएफ ऑफ टू नंबर्स. एचसीएफ इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फॅक्टर्स. मी लिहितो या ठिकाणी फॉर्म्युला एचसीएफ इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फैक्टर्स. कॉमन प्राइम फैक्टर्स एचसीएफ इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फैक्टर्स. लेट्स फाइंड आउट कॉमन प्राइम फैक्टर्स बिटवीन 60 एंड 48. 2 इज द फर्स्ट पेयर, देन अगेन 2 कॉमन फैक्टर. 3 इज ऑल्सो अ कॉमन फैक्टर. कॉमन प्राइम फैक्टर बिटवीन 60 एंड 48. या दोनला वर जोडी नाही, या दोनला देखील वर जोडी नाही आणि पाचला खाली जोडी नाही. आपण असं करू शकत नाही की एकाच संख्येत दोन वेळा दोन आहेत तर त्यांची एक जोडी बनवून घेतली, असं चालत नाही. जेव्हा आपण कॉमन प्राइम फॅक्टर लिहितो तेव्हा एका संख्येतील संख्येशी प्राइम नंबरशी दुसऱ्या संख्येतील प्राइम नंबरचीच जोडी लावावी लागत असते. एकाच संख्येतील दोघांची जोडी होऊ शकत नाही. तर अशा रीतीने आपण प्राइम फॅक्टर्स कॉमन प्राइम फॅक्टर्स या ठिकाणी शोधलेले आहेत आणि त्यांचा गुणाकार केला की आपल्याला एचसीएफ मिळणार आहे. सो लेट्स राइट एचसीएफ ऑफ 60 एंड 48. सो एचसीएफ ऑफ 60 एंड 48 इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फॅक्टर्स. ज्यांना आपण राउंड अप केलेलं नाही ते अनकॉमन प्राइम फॅक्टर्स आहेत. प्रोडक्ट ऑफ कॉमन प्राइम फॅक्टर्स 2 × 2 × 3. कॉमन प्राइम फॅक्टर्स घेताना हे दोन वेळा घ्यायचे नाही. आपण काय म्हणतो कॉमन कोणता आहे, कॉमन फॅक्टर कोणता आहे, 2. तर एकच वेळा घ्यायचा आहे, जोडीपैकी एकदाच घ्यायचा आहे किंवा एकाच संख्येतील तुम्ही सर्व कॉम घेऊ शकता 2, 2 and 3. So the product of common prime factors is 4, 2, 2, 2, 4, 4, 3, 12. So the HCF of 60 and 48 is 12. अशा रीतीने प्राइम फॅक्टर मेथडने आपण 60 आणि 48 HCF किंवा GCD काढलेला आहे. द लास्ट क्वेश्चन आणि तिसरी आपली मेथड फाइंड एचसीएफ ऑफ 310 एंड 450. मित्रांनो मोठ्या संख्येचा म्हणजे या शेकड्यांमध्ये दिलेले आहेत 450 550 750 950 किंवा 975 920 640 अशा मोठ्या संख्येचा जर जीसीडी किंवा एचसीएफ काढायचा असेल तर त्याच्यासाठी लॉन्ग डिव्हिजन मेथड ही मेथड उपयोगाची आहे. तर आपण लॉन्ग डिव्हिजन मेथडचा अभ्यास करूया. फाइंड एचसीएफ ऑफ 310 एंड 450. या मेथडमध्ये मोठ्या संख्येला लहान संख्येने जसा आपण नेहमी साधा भागाकार करतो त्याप्रमाणे भागाकाराला सुरुवात करायची आहे. पहा लक्ष द्या, मोठ्या संख्येला लहान संख्येने 450 डिवाइडेड बाय द स्मॉलर नंबर 310. मित्रांनो असा भागाकार खूप सोपा असतो कारण की केवळ एक किंवा दोन तर भाग देण्याची वेळ असते. अशा भागाकारामध्ये 310 1 310. लेट्स मायनस 310 फ्रॉम 450.
0, then 4 and 1. Remainder is 140. आता लॉन्ग डिव्हिजन मेथड काय आलेल्या बाकीने किंवा आलेल्या रिमाइंडरने अगोदरचा जो डिवायझर आहे ज्याने आपण अगोदर भाग दिला होता ती संख्या अगोदरच्या डिवायझरला भाग द्यायचा असतो. म्हणजे या उदाहरणामध्ये 310 ला 140 ने डिवाइड करायचं. पण त्याच्यासाठी पुन्हा वेगळं आपल्याला मांडणी वगैरे करायची गरज नसते. तर 310 इथं 140 समोर मांडायची असते. 310 डिवाइडेड बाय 140. तर 310 डिवाइडेड बाय 140 अगोदरच्या भाजकला आलेल्या रिमाइंडरने आपल्याला भाग द्यायचा असतो किंवा अगोदरच्या डिवाइडरला आलेल्या रिमाइंडरने भाग द्यायचा असतो. 140 गेस करायचं. 142 जर गेस करताना तुम्हाला असं वाटलं 140 पाढा आम्हाला कुठे येतो, परंतु आपल्याला 14 पाढा येऊ शकतो. 14 × 28 होतात. तर 142 × 280 हे आपल्याला सहज समजू शकतं. तर 14 × 42 होतात, परंतु या ठिकाणी शेवटचे एक डिजिट बाजूला करून आपण विचार केला तर 14 × 3 = 42 ही संख्या मोठी होती. म्हणून या ठिकाणी आपण 2 भाग देणार आहोत. 140 × 280. लेट्स मायनस 280. 0 1. 8 कॅनॉट बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 1. लेट्स कॅरी 10 अँड राईट 11. जेव्हा आपण वर 10 घेतो मित्रांनो तेव्हा खाली अगोदरच्या कॉलम मध्ये 1 घ्यायला विसरायचं नाही. 11 − 8 = 3. देन 3 − 3 = 0. रिमाइंडर इज 30. लेट्स डिवाइड द प्रीवियस डिवाइडर 140 बाय 30. प्रीवियस डिवाइडर 140. 34 × 120. सो रिमाइंडर इज 20. डिवाइड 30 बाय 20. 20 × 20. रिमाइंडर 10. रिमाइंडर ने प्रीवियस जो काही डिवाइडर असेल त्याला भाग द्यायचा असतो. तर आपण हा भागाकार इथे लिहू. 20 / 10. आपल्याला फक्त आता 20 / 10 ने प्रीवियस डिवायडरला भाग द्यायचा असतो. ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी 30 ला 20 ने म्हणजेच अगोदरच्या डिवायडरला 20 ने भाग दिला, त्या अगोदरच्या डिवायडर 140 ला 30 ने भाग दिला, या पद्धतीने प्रीवियस डिवायडरला भाग द्यायचा असतो. तर आता आपण रिमाइंडर 10 ने प्रीवियस डिवायडर 20 ला या ठिकाणी भाग देत आहोत. इकडे जागा नसतो म्हणून आपण या ठिकाणी करत आहोत. 10 × 20 अँड रिमाइंडर 0. जेव्हा मित्रांनो रिमाइंडर 0 येईल तेव्हा आपली क्रिया पूर्ण झालेली आहे. रिमाइंडर 0 आलेला असतानाचा म्हणजे शेवटचा डिवायडर. रिमाइंडर 0 आलेला असतानाचा म्हणजे शेवटचा डिवायडर हा त्या दोन संख्यांचा HCF किंवा GCD असतो. देअरफोर HCF ऑफ 310 अँड 450 इज इक्वल टू 10. मित्रांनो अशा रीतीने आज आपण HCF किंवा GCD तीन मेथडचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला आता अभ्यास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी ज्याच्यावर हे अवलंबून आहे त्या क्रिया देखील तुम्हाला व्यवस्थित समजावून घ्याव्या लागतील.
त्याच्यासाठी अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते पाहावे लागतील. तर ते व्हिडिओ पहा, पुन्हा पुन्हा पाहावे लागतील व्हिडिओ व्यवस्थित समजण्यासाठी. थँक्यू.